नमस्कार मी हर्षाली पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रत्येकाला वाटत असतं आपण जीवनात सक्सेसफुल व्हावं आणि याच अनुषंगाने पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपण याच विषयी चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे जागर श्रीमंतीचा शेअर बाजारातील श्रीमंतीचं रहस्य आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुवर्ण कोकणचे अध्यक्ष श्री सतीश परब सर आणि त्यांचे प्रोप्रायरो ट्रेडर्स श्री नितीन प्रभू सर तर सुरुवातीला स्वागत करूया सर स्वागत आहे नमस्कार शेअर मार्केट म्हणजे पैशांचा अथांग सागर दररोज करोडो लोक शेअर बाजारातून प्रचंड नफा मिळवत असतात सतीश परब सर आणि त्यांचे हजारो सहकारी देखील अतिशय कौशल्याने सातत्यपूर्ण नफा मिळवत दर श्रीमंतीचा नव्या अध्याय त्यांच्या या अभूतपूर्ण आणि विक्रमी यशात त्यांच्या वीर फिफ्टी स्ट्रॅटजीच्या प्रचंड मोलाचा वाटा आहे ज्यामुळे आज हजारो लोक हातातला कामधंदा सांभाळून देखील भरघोस नफा मिळवतात विशेष म्हणजे यामध्ये महिला आणि नोकरदारांचे प्रमाण प्रचंड लक्षणीय आहे अल्पावधीतच लाखो लोकांना समृद्ध करणाऱ्या शेअर बाजारातील श्रीमंतीची सहज सोपी पद्धत नेमकी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात तर सर तुमचे विद्यार्थी सलग सहा महिन्यांपासून तीनशे टक्क्यापेक्षा पण जास्त नफा मिळवत आहेत तर हे प्रत्येक वेळी कसं शक्य होतं कसं आहे तीनशे टक्के म्हणजे तो सरासरी तीनशे म्हणजे कधी पाचशे कधी सहाशे जर तुम्ही आमच्या ह्याच्यावरती गेला फेसबुक किंवा सोशल मीडियावरती ते सगळा तो रिपोर्ट असतो प्रत्येक दिवसाचा असतो म्हणजे रोज कुठला ट्रेड घेतला मुलांनी त्यात त्यांना किती नफा भेटला आणि मग त्याचं एव्हरेज असतं पण सरासरी तीनशे टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि हे तेव्हा शक्य होतं जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉफिटपेक्षा तुमच्या स्ट्रॅटेजीवरती तुमच्या सेटअपवरती लक्ष ठेवता का होतं आज मार्केटमध्ये लोकांचं आता ह्या बघायचं दृष्टिकोन ना तो सट्टा किंवा जुगार आहे पण तसं नाही आहे मार्केट हा पूर्णतः अभ्यासाचा विषय आहे इथे तर तुम्ही प्रॉपर अभ्यास करता त्याचा सराव करता आणि डेडिकेशन अतिशय संयम आणि इथे सगळ्यात मोठा जो चॅलेंज आहे ना तो संयम कारण भल्यांचा संयम इथे ढासळतो कसं होतं लालच दिसते की दोन चार हजार रुपये किंवा नफा दिसला तर माणूस असं होतं की आलेला नफा जाणार तर नाही आणि मग तो फटकन बाहेर पडतो थोड्याशा नफ्यात आणि लॉसच्या वेळेस तो कुठल्या आधारावर असतो कोणा स्टॉक वर नाही आता वर जाईल आता आपण रिकवर करू आणि भला मोठा लॉस करतो आमच्याकडे उलटी पद्धत आहे आमच्याकडे असं असतं की ए एस एल म्हणजे अशोमेचा स्टॉप लॉस असा तो प्रकार असतो हो म्हणजे आम्ही जेव्हा ऑप्शन ट्रेडिंग हा प्रकारात करतो तर त्याच्यामुळे जेव्हा आम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये आमचे विद्यार्थी जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना सांगितलेलं असतं पाचशे किंवा हजार मॅक्झिमम लॉस झाला की तुम्ही बाहेर पडा पुन्हा हवी तर रि एंट्री करा कारण स्टॉप लॉस म्हणजे काय तुमचं कॅपिटल आहे ते सुरक्षित ठरतं आणि स्टॉकमध्ये पण जे ट्रेडिंग करताना तसंच असतो ए एस एल महत्त्वाचा असतो आणि ह्यांना सांगितलेलं असतं की कुठल्या सेटअपवर एक लक्षात घ्या इथे कुठल्याही टिप्सवरती किंवा कुठल्याही कोणती ॲडवायझरी सर्व्हिसेस घेतली म्हणून आपण पैसा कमवू तर पहिली गोष्ट प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की ह्या ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आजवर लाखोने करोडो लोक अशामध्ये पूर्ण डुबले माझ्याकडे खूप लोक येतात सर माझं पंचवीस लाख नुकसान झालं आहे गेल्या पाच सहा वर्षात कोण सांगतं माझं मागच्या आठवड्यात एक एकजण होते त्यांचं एक करोड बारा लाख नुकसान झालं होतं म्हणजे एवढं नुकसान कसं काय झालं तर सगळ्यांचं उत्तर एकच होतं आम्ही यू पी बी आरची ॲडवायझरी सर्व्हिस केली होती आम्ही कोणाकडनं कॉल घेत होतो आणि एवढं सुद्धा प्रत्येकाचं अजून तेच आहे की नाही मला अभ्यास वगैरे एवढा वेळ नाही कॉल देत असेल तर बघा सो पुन्हा सांगतो मित्रांनो आजपर्यंत माझ्या नजरेत तरी असे कॉल्स घेऊन टिप्स घेऊन कोणी श्रीमंत झालेला मी तर बघितलेलं नाही तुम्हालाही त्यामुळे यश मिळालं नसेल हे मलाही माहिती आहे मग थोडं आपण बदलू ना थोडा आपण अभ्यासावर विश्वास ठेवूया थोडं आपल्या आपण मेहनतीवर विश्वास ठेवूया अभ्यास म्हणजे खूप मोठा रॉकेट सायन्स नाही आहे आमच्याकडे वीर स्ट्रॅटेजी एक शिकवली जाते वीर फिफ्टी म्हणून आणि तुम्ही जर बघाल आता नितीनजी आपल्यासोबत आहेत हे तर बँकेमध्ये नोकरी करत आहे मॅनेजरची आणि हे असून बँकेची नोकरी समळून म्हणजे दिवसभर नोकरी करतात संध्याकाळी आफ्टर मार्केट ओवर त्या स्ट्रॅटेजीच्या अनुसार पोझिशनल किंवा स्विंग ट्रेड घेतात आणि तेव्हाही चांगला नफा भेटतो म्हणजे मार्केटचं पहिल्यापासून सूत्र आहे जेवढं तुम्ही कमी बाजारात असाल जेवढा कमी वेळ तुम्ही द्याल तेवढा तुम्ही जास्त पैसा कमाल आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीवर तुमच्या अभ्यासावर फोकस करणं गरज आहे वीर स्ट्रॅटेजीचा एक वेगळेपण असं आहे ना ती कुठल्याही मार्केटमध्ये चालते म्हणजे तुमचं कॉमेडिटी मार्केट असेल फॉरेक्स मार्केट असेल कुठेही चालते सगळ्यात महत्वाचं पाचवीतला पाचवी शिकलेल्या सुद्धा ती अगदी सहज समजते okay. आणि तिची मजा खासियत एक अशी आहे ना की जे सायडवे बाजार असतो म्हणजे जिथे ऑप्शन बाहेरचा पैसा जातो प्रीमियम जातो त्या बाजारात एंट्री घेण्यापासून ही स्ट्रॅटेजी तुम्हाला वाचवते आणि जेव्हा बाजारात मोमेंटम असेल जेव्हा एक कधी रॅली असेल तेव्हा अचूक ट्रिगर होतं आणि खूप छान नफा अतिशय कमी वेळेत सर्वांना मिळतं आणि म्हणून आमच्याकडे जे महिलांचं किंवा शेतकऱ्यांचं जे प्रमाण जास्त आहे नफा मिळवण्याचं त्याचं कारण ते आहे ओके आणि तुमची ही वीर फिफ्टी स्ट्रॅटर्जी जी आहे ज्याचा तुम्ही सतत उल्लेख करता की त्यामध्ये कमी वेळेमध्ये हमकास यश मिळतं ते एक्झॅक्टली काय आमच्या प्रेक्षकांना पण सांगा ही स्ट्रॅटेजी कुठल्या पुस्तकात किंवा युट्यूब चॅनलवर किंवा कुठे नाही घे लक्षात घ्या ही अथक संशोधन मग जो वीस वर्षाचा माझा अभ्यास आहे जी माझी प्रॅक्टिस आहे त्यातून ते सार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने ते आहे आणि म्हणजे त्याची कमाल अशी आहे ना की एक महिना आता आमच्याकडे एक महिन्याचा कोर्स आहे फाउंडेशन कोर्स प्रारंभाचा सो एक महिन्याचा कोर्स जरी तुम्ही प्रामाणिकपणे करता अवघा एक महिन्याचा आणि जास्त नाही दिवसातून अर्धा किंवा एक तास प्रॅक्टिस अभ्यास होमवर्क करायचा आहे महिन्यानंतर तुमचा मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो कारण तुम्हालाही माहीत नसतं अरे मी आज परत पैशाकडे बघून ट्रेडिंग किंवा काम करत होतो आज मी सेटअपवर काम करतो ना अचानक माझ्याकडे प्रॉफिट वाढत जातो पैसा वाढत जातो म्हणजे जा कालचं तुम्हाला एक उदाहरण देतं आमच्याकडे प्रशांत किनोडे म्हणून होते दादरचे आपला शो संपला आणि मी ऑफिसला गेलो मागच्या आठवड्यात आणि लाईव्ह प्रशिक्षण चालू होतं तर ते विचारायला लागले असंच म्हणून थोडं थांबा आपण लाईव्ह झाल्यावर बोलूया तर ते प्रोग्राम संपल्यानंतर बोलतात नाही सर मला हे करायचं आहे म्हणून का तर नाही मी एवढी वर्ष मी हे करतोय आताच मी रिटायर झालो आणि इक्विटीमध्ये थोडे थोडे पैसे ते मजा येत नव्हती आज तुमच्या सोबत लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा हजारो लोकं कोण तीन पन्नास हजार आहे कोण दहा हजार कमवतो मी शॉक झालो बोलतो आम्ही गेल्या पाच वर्षसुद्धा एवढे नाही कमवले त्याने मेंबरशिप घेतली मेंबरशिप घेतली आणि काल ते एका ट्रेनिंगला आले होते मला सांगतात सर त्या दिवशी तुम्ही जी एन एफ सी आपण अभ्यासाला घेतला तर खूप छान होतं बोललं काय झालं काय नाही बोलतो तीन वाजता मी तो घेतला दुसऱ्या दिवशी त्यात अठ्ठावीस हजार प्रॉफिट घेतलं बाजला झालं जॉबला होतो तेव्हा पंधरा दिवसाचा पगार अठ्ठावीस हजार होता <laughs> सो ही मजा आहे ही ऑप्शन ट्रेडिंगची जी मजा आहे ना ती हीच आहे तुम्हाला अतिशय कमी वेळेत प्रचंड पैसा भेटतो फक्त त्यासाठी तुमचा संयम आणि तुमचा अभ्यास मस्त असला ओके नितीन सर तुम्ही एका बँकेचे मॅनेजर yes. असून सुद्धा तुम्ही ते काम सांभाळत यामध्ये ट्रेडिंग करता तर तुम्हाला हे कसं मॅनेज होतं आणि कशा पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करता ऍक्च्युली बँकेची जबाबदारीची नोकरी आहे तर बँकेच्या वर्किंग आवर्समध्ये तर हे करता येत नाही पण सरांनी ज्या स्ट्रॅटेजीज आम्हाला शिकवल्या आहेत त्याचे मी घरी गेल्यावरती स्टडी करतो मग त्यातनं काही स्टॉक्स आम्ही निवडतो सरांनी जी काही आम्हाला स्ट्रॅटेजी जे काही शिकवलं आहे आणि त्या बेसिसवर आम्ही ट्रेड घेतो तो ट्रेड बेसिकली पोझिशनल ट्रेड असतो म्हणजे आज ट्रेड घेतला की दोन तीन दिवसाचा जो ट्रेड असतो त्यामुळे असं काही नसतं की बँकेमध्ये आहे तर तो ट्रेड सारखा बघत बसायचा आहे मार्केटमध्ये असं काही नसतं आपण एकदा ट्रेड घेतलं आपल्या सेटअपवरती आपला, आपला विश्वास असला पाहिजे ज्याप्रमाणे सांगितलं आहे आणि संयम असला पाहिजे एंट्री घेतल्यानंतर कुठे बाहेर पडायचं हे ज्याप्रमाणे सरांनी शिकवलं आहे तेवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी प्रॉफिट नक्कीच आहे आणि समजा कधीकधी एखादा ट्रेड गेला चुकीचा तरी जो होणारा लॉस असतो तो फार कमी असतो आणि मिळणारं प्रॉफिट खूप असतं जसं गेल्या वर गेल्या एक महिन्याभरामध्ये मी जवळपास लाखभर रुपयाचा प्रॉफिट गमवलं हो आहे ट्रेड पण मोजकेच असतील म्हणजे मोस्टली पंधरा ते वीसच ट्रेड घेतलेले असतील पण त्यामध्ये दोन ते तीन ट्रेडमध्ये लॉस हिट झाला आणि बाकीचे ट्रेडमध्ये मला खूप चांगला नफा मिळाला तर पहिलं मी ट्रेडिंग करायचो पण टिप्स घेऊन आणि हे करून असं ट्रेडिंग करायचो पण जेव्हापासून सरांसोबत जोडलं गेलेलं आहे अभ्यासावर विश्वास ठेवतो आहे रोज घरी गेल्यावर न चुकता तासभर देतो अभ्यासाला आणि त्याद्वारे स्टॉक्स निवडून मग त्यामध्ये एंट्री घेतो मी Okay. त्याद्वारे हे गमक आहे जे सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे okay. नितीनचे एक मस्त हे सांगतो आठवण सांगतो मी हिंदुस्थान ऑर्योनॅटिक म्हणजे हॉलचा जो हे होता ट्रेड होता तो मी गेले जवळजवळ मला वाटतं पंधरा वीस दिवस माझ्याकडे पोझिशनल होता आणि त्यात खूप छान नफा भेटला म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो इतर ज्या दुनियाभरात सगळ्यांनी जेवढ्याने घेतलंय त्याच्यात ऑप्शनमध्ये ज्यांनी घेतला असेल त्याच्यात त्यांना किमान चार ते पाच पट नफा या पंधरा दिवसात भेटला असेल तर तो एक ट्रेड जसा मी घेतला होता तसा तो नितीनकडे मला वाटतं आधा दिवस होता आणि त्या एका ट्रेडनी मला वाटतं हे जे लाखभर त्याला आणि ह्यांना कोर्स जॉईन करून मला वाटतं सत्तावीस एक महिना ना। पण नाही झाला त्या सत्तावीस दिवसात त्यांना जो लाखा रुपयापेक्षा जास्त नफा झाला त्या सर्वात जास्त नफा त्या हालच्या एका ट्रेडमध्ये ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे मी नेहमी सांगतो ना की शेअर बाजारात यशस्वी होण्याचा प्रकार शेतकऱ्यांचं आणि महिलांचं जास्त त्याचं कारण आहे की एकदा ट्रेड घेतल्यानंतर ना तुम्ही फक्त सेटअपकडे बघा नफा बघू नका किती वाढले किती झाले किती कळले किती वाढले नितीननी ते केलं एकदा ट्रेड घेतला आणि तो सेटअपवर लक्ष ठेवून होता की जोपर्यंत माझ्या सेटअपच्या बाहेर जात नाही तोपर्यंत मला ट्रेडमध्ये राहायचं आहे आणि तीन चार दिवसांनी त्यांनी मला सांगितलं सर तुम्ही पण हा होल्ड केला नाही हो बोललो मी पण हा होल्ड केला आहे आणि मग त्याचा तो कॉन्फिडन्स वाढला आणि एक मजा येते ह्या कामामध्ये कसं असतं तुम्ही झोपेत असता आणि सकाळी उठून बघता अरे यार आपले आपलेमध्ये पैसे वाढलेत तर तो जो आनंद असतो ना तो एक वेगळाच असतो म्हणजे मजा येते त्याच्यात आणि म्हणतं ना पैशाला तुमच्यासाठी कामाला लावलं पाहिजे पैसा तुमच्यासाठी राबला पाहिजे तुम्ही रात्रभर झोपा सकाळी उठल्या उठल्या पैसा घ्या पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे तुमचा फाउंडेशन मजबूत केला पाहिजे आणि तो फाउंडेशन मजबूत करण्यासाठी आम्ही गेल्या महिन्यापासून प्रारंभ फाउंडेशन कोर्स म्हणून सुरू केला आहे खूप छान कोर्स आम्ही डिझाईन केला एक महिन्याचा कोर्स आहे आणि महिन्यातून चार वेळा आम्ही त्यावर प्रॉपर प्रशिक्षण असतं त्याच्यावर त्यांचा प्रॅक्टिस असते तुमचा अभ्यासक्रम असतो ग्रहपाठ असतो अर्ध्या अर्ध्या तासाचा आणि मग एक नंतर महिन्यानंतर जी मजा असते जो आयुष्याकडे बघण्याचा दृष्टी तुम्हाला वाटतं अरे यार एवढं सोपं आहे पैसे कमवणं पण ते एवढं सोपं होण्यासाठी तुम्हाला महिन्याभर थोडी मेहनत घेतली पाहिजे आता मला वाटतं मला वाटतं जुलैची आपली बॅच आपण संपली हाऊसफुल झाली आता ऑगस्ट आणि सप्टेंबरची बुकिंग चालू आहे सो लोकांना फक्त विनंती एकच आहे ज्यांना खरोखर या मार्केटमध्ये चांगला सातत्यपूर्ण पैसा मिळायचा मी सातत्यपूर्ण पैसा का बोलतो की मार्केट एक असा नाही कोणालाही पैसा देतो लक्स <laughs> आणि मग त्याला वाटतं झालं आपल्याला सगळं आता येतं आणि मग तो मस्त रिस्क घेतो आणि असलेला सगळा पैसा घालवतो तर तसा पैसा नाही आहे तर सातत्यपूर्ण नफा म्हणजे महिन्याच्या शेवटीत जसं आपण मगाशी उल्लेख केला की दर महिन्याला तीनशेपेक्षा अधिकचा नफा ज्याला आपण एक एव्हरेज इन्कम बोलतो एव्हरेज रिटर्न असा सातत्यपूर्ण जर नफा तुम्हाला मिळवायचा असेल तर हा एक महिन्याचा कोर्स तुम्हाला खूप काय देईल फक्त तुमची शिकायची तयारी पाहिजे आणि तुमचा स्वतःवर आणि तुमच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास पाहिजे आणि मग जे तुमचं जग असेल आयुष्य असेल ना ते खूप अप्रतिम असेल तुमच्या मुलांची तुमच्या कुटुंबाची सगळी स्वप्नं अतिशय छान पद्धतीत तुम्ही साकार कराल पण त्यासाठी तुम्हाला थोडा सॅक्रिफाईस केलं पाहिजे थोडा अभ्यास केला पाहिजे थोडं शिकलं पाहिजे थोडं समजून घेतलं पाहिजे मार्केटची टेंडन्सी काय मार्केटचा प्रवृत्ती काय हे जे दिसतंय दोनशे बहात्तर टक्के चारशे सात टक्के नफा हा सगळा नफा जो आहे ना तो एका मेहनतीचा तपश्चर्याचं फळ आहे आणि ही तपश्चर्या ह्यांना मी वीर फिफ्टी स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून ओपन करून दिलेत आज नितीन सारखे मला खूप बरं वाटतं की आजपर्यंत मी दमाने केडिया सिंग ही नावं जो शेअर बाजारात आज शेअर बाजारात प्रभू ऐकतोय कधी जगताप ऐकतोय कधी पाटील आहे कधी मात्रे ऐकतोय भोसले ऐकतोय आनंद वाटतो मला की ज्या महाराष्ट्रात आपला शेअर बाजार आहे तिथे आता कुठे मराठी लोकांसाठीही ऑप्शन प्रकारात आमच्या महिलाही पुढे आहेत आमच्या मग त्या प्रणाली बागवे असतील अमृता शिंदे हे असतील शिरोडकर असतील किंवा श्रद्धा जगताप असतील खूप महिला आहेत त्यांचे नावं आहेत ना पण ज्या महिलांकडे बघितलं जायचं की नाही शेअर बाजार हा त्यांच्यासाठी नाही किंवा आजपर्यंत शेअर बाजाराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असा होता ना ज्याच्याकडे खूप पैसे आहेत एक्सिस अमाऊंट आहे त्यांना सेविंग करण्यासाठी शेअर मार्केट हा असा प्रकार होता पण मी सांगतो शेअर मार्केट हा तुमचा सेकंड इन्कम होऊ शकतो शेअर मार्केट हा तुमचा एक्स्ट्रा इन्कम पॅसिव इन्कमसाठी खूप शाश्वत उत्पन्नाचा मार्ग आपण समजू शकतो फक्त त्यासाठी मनाची तयारी आणि अभ्यास करण्याची तयारी असते बरोबर आणि आपल्याला प्रेक्षकांना पण माहीत झालं असेल की दर गुरुवारी जे तुमचं मार्केट ट्रेडिंगचं प्रशिक्षण तुम्ही देता त्याचा रिझल्ट किती चांगला आहे तर लास्ट गुरुवारी काय झालं होतं नाही लास्ट गुरुवारी खूप मार्केट uh, एकदम विचित्र परिस्थिती होत होतं पण आम्ही सकाळी एक मस्त ट्रेड घेतला होता याचा म्हणजे मला वाटतं एक दीड वर्षानंतर पहिली आमची हे अशी होती ट्रेडिंग अशी होती की त्याच्यामध्ये प्रॉफिट नाही द्यायला पण लॉस नाही द्या कधी कधी ट्रेड न घेणं हा सुद्धा एक मोठा ट्रेड असतो ह्याला संयम म्हणतात की नाही सेटअप तयार होत नाही ना तो परत भागच नाही घ्यायचा एवढा कमालेचाच आहे म्हणजे मला तर लाईव्ह मध्ये लोकांचा एवढा प्रेशर असतो सर मार्केट खालीच चालला आता आपण पुढे घेऊया का तर मी बोललो नाही मार्केट घ्याच याच्यावरनं सपोर्ट वरनं वरती येईल तुमचे पैसे वेस्ट होतील आपण कुठलाही ट्रेड घ्यायचा नाही आणि तसंच झालं अवघ्या शेवटच्या मिनिटाला अशी झपकन कॅन्डल वरती आली जर कोणी तिथे ट्रेड घेतला असता तर पुरता नुकसान मध्ये गेला असता मार्केट मध्ये पैसा कमवणं म्हणजेच पैसा मिळवून कधी कधी पैसा वाचवणं सुद्धा पैसा आणि म्हणून मी नेहमी जो शब्द वापरतो कमालीचा संयम असला पाहिजे कमालीचा संयम असला पाहिजे ते हे आणि तुमचा हा जो वेल्थ फाउंडेशन कोर्स आहे त्यामुळे खरंच असं वाटतं की श्रीमंत सोप्पं आहे का कारण का एवढं असं काय आहे त्या कोर्समध्ये की सातत्याने नफा मिळत जातो नाही ही आर्थिक शिस्त आहे बाकी काही नाही आहे आर्थिक शिस्त की मार्केट करोडो लोकांना रोज पैसे देतो आम्हाला का नाही देणार ते काय एवढं वेगळा काहीतरी आशीर्वाद घेऊन आले का देवाचा तेही आपल्यासारखी माणसं आहेत साधारण माणसं पण त्यांनी प्रॉपर अभ्यास केला आहे प्रॉपर सराव केला आणि प्रॉपर ते कोणातरी सल्ल्यानुसार मार्गदर्शननुसार त्याच्या मत्तीनुसार काम करत आहेत तुम्हाला त्या अऱ्यामध्ये राहिलं पाहिजे आता नितीनजीकडे बघितलं आहेत ते स्वतः नवीन आहेत पण त्यांच्याकडे आता मला वाटतं पंधरा एक हे आहेत yes. विद्यार्थी आहेत की ज्यांची जबाबदारी त्यांनी मी घेत गे, त्यांनी घेतली की नाही सर मी यांना मदत करेन असे आमच्याकडे पन्नास एक ट्रेडर आहेत ओ मेंटर आहेत की जे सगळ्यांना मदत करायला तत्पर असतात बाकीच्या ठिकाणी तुम्ही कोर्स घेतलात ना कोर्स घेतल्यानंतर तुम्ही बोलूही शकत ना हॉटलाईनवर किंवा हेल्पलाईनवर मेसेज टाका मग त्यांनी कधी कॉल केला न केला इथे प्रत्येक क्षणाला मदत करायला लोक आहेत हे वेगळं पण आहे कोर्स की हाताला धरून एक प्रकारे तुम्हाला शिकवलं हो जातं तुमची द्यारी असली पाहिजे नक्कीच तर शेअर मार्केट या विषयावर आमची ही चर्चा अशीच चालू राहील इथे एक छोट असा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत सुवर्ण कोकणचे अध्यक्ष श्री सतीश परब सर आणि त्यांचे प्रो ट्रेडर्स श्री नितीन प्रभू सर यांच्यासोबत आपण शेअर मार्केट याविषयी चर्चा करत होतो तर पुन्हा एकदा विषयाकडे वळ्यात तर नितीन सर तुम्ही बँकेचा सा जॉब सांभाळून आता शेअर मार्केटमध्ये yes. पण चांगला नफा कमवत आहे तर आपल्या प्रेक्षकांमध्ये जे कोणी असेल ज्यांना पण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या अनुभवानुसार त्यांना सल्ला एकच देऊ शकेन जर सुवर्ण कोकण अश्वमेधमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल जर तुम्ही मगाशी विचारलात की खरोखरच हे एवढं सोप्पं आहे का तर हो हे सोप्पं आहे पण त्यासाठी मेहनत फार गरजेची आहे जर तुम्ही दिवसामध्ये एक ते दीड तास शिकायसाठी जर देऊ शकत असाल तर तुम्ही नक्कीच ह्यामधनं पैसे कमवू शकता संयम ठेवून तुमची नोकरी सांभाळून जे काही सरांनी शिकवलं जातं त्या स्ट्रॅटेजीवरती काम करून नक्कीच सामान्यातला सामान्य माणूससुद्धा यामध्ये पैसे कमवू शकतो जसं मी कमवतो आहे आणखीन आमचे खूप सारे सहकारी आहेत जे यशस्वीरित्या रोज पाच ते दहा हजार अशा प्रमाणात हळूहळू करून प्रॉफिट कमवत आहेत तर नक्की मी लोकांना हे सांगू शकेन की जर त्यांना खरोखर एखादा कुठला नवीन उत्पन्नाचं साधन जर त्यांना शोधायचं असेल तर त्यांनी ह्यामध्ये यावं सर जे काही शिकवतात त्यामध्ये ते शिकावं चांगल्या प्रकारे त्याच्यावरती अंमल करावं स्टडी करावी आणि त्याप्रमाणे कॉल्स घ्यावे त्यामुळे शंभर टक्के ते लोकं शिकू शकतात आणि आज आमचा एक वेबिनार आहे त्यामध्ये सरा सरांनी आज एक लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे सर्वांसाठी सगळ्यांनी सहभागी व्हावून त्याचा उपयोग घ्यावा आणि पुढे यात सामील व्हावा सर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे शिकणं हे खूप गरजेचं आहे आज आम्ही हो, एक प्री वेबिनार ठेवत आहे तो ऍक्च्युअली त्याची को, तो कोर्स आहे त्याची जवळजवळ पंधरा हजार फी आहे पण तो फ्री ठेवला आज संध्याकाळी सहा वाजता ज्यांना ज्यांना शेअर बाजारातून चांगला पैसा मिळवायचा आणि सातत्याने मिळायचा हा जो त्या दाखवतात उजवीकडे कोर्स फ्री वेबिनार आहे ऑनलाईन आहे संध्याकाळी तुम्ही सहा ते सात हा अटेंड करू शकता आणि समजून घ्या की कसा नेमका पैसा बनतो हाँ. पैसे बनवायची सहज सोपी पद्धत आहे तरी काय ऑप्शन ट्रेडिंग जी भीती आहे लोकांमध्ये डर आहे कसं आहे कारण हे बघा हे जे दिसतंय ना ते त्यांना थांबवायला सांगा जे हे दाखवते आहेत ते मंथली थोडं ह्याच्या पुढची क्लिप जरा दाखव थांबवली तर चालेल सो so, तुमच्या लक्षात येईल की असं नाही की प्रत्येक जण प्रत्येक ट्रेड मध्ये पैसा भेटतो आता थोडं फोड हा कोर्स आहे प्रारंभ याच्या पुढची क्लिप दाखवाची महिन्याची थांबवा आता हे जर तुम्ही बघितलं ना तर पूर्ण महिन्याभरात आम्ही अठ्ठेचाळीस ट्रेड घेतले होते त्यात बेचाळीस प्रॉफिटेबल होते याचा अर्थ आम्ही सहा मध्ये आमचं प्रेडिक्शन चुकलं होतं पण ते चुकणं हाच मार्केटचा भाग आहे पण ते चुकणं त्याची जी किंमत आहे ती कमी असायला पाहिजे ज्याला आपण जोखीम बोलतो ती मिनिमम असली पाहिजे आणि तुमचा रिवॉर्ड जो आहे पण नफा जो आहे जो प्रॉफिटेबल ट्रेंडमधला तो जास्त असला पाहिजे शेअर बाजारात तो सक्सेसफुल होतो ज्याला रिक्स आणि रिवॉर्ड ह्याचं महत्त्व समजतं तुमचं होणारं नुकसान हे कमीत कमीत असलं पाहिजे आणि जो प्रॉफिट होतो तो मात्र भला मोठा असला पाहिजे हे नेमकं कसं होतं हे जर शिकायचं असेल तर आज संध्याकाळचं जे मोफत वेबिनार आहे मला वाटतं सर्वांनी त्या वेबिनारवरती संध्याकाळी सहा वाजता या ऑनलाईन तुम्ही घरातून जाण फक्त त्याच्या अगोदर सुवर्ण कोकणचं जे यूट्यूब चॅनल आहे ते, ते तुम्ही जॉईन करा तिथे बघा काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत काही लाईव्ज आहेत की आपण बोलतो ना पाचशे टक्के चारशे टक्के नफा मिळवला तो हुँ, कसा मिळवला त्या यूट्यूबवरती मी ते सगळे व्हिडिओ टाकले आहेत लाईव्ह मार्केटमधले कसा आम्ही ती रॅली कॅच केली होती कुठलं इंडिकेटर वापरलं होतं कसा सपोर्ट रजिस्टर आम्ही यूज करतो सगळ्या गोष्टी तिथे राश एवढंच नव्हे तर लाईव्ह चॅटमध्ये सगळ्यांचे नफेसुद्धा सावून टाकले सर मी आज एवढे कमवले सर मी आज एवढा प्रॉफिट घेतला हा नफा नाही आहे हे मराठी माणसांचे नव्या श्रीमंतीकडचं असलेलं दमदार पाऊल आहे त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने भले तुम्ही शेअर मार्केटमध्ये या न या हा व्हिडिओ बघा यूट्यूबवरती लोकांचे आनंदात तुम्ही समजून घ्या आनंद माना किंवा सहभाग घ्या आणि तुम्ही शेअर बाजारात भाग घेऊन तुमची सगळी स्वप्न साकार करा नक्कीच सर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काही थोडक्यात मेसेज द्यायचा आहे का नाही मी एकच सांगेन की पैसा कमवणं हे तुमचं कर्तव्य नाही तर तुमची नैतिक जबाबदारी आहे तुम्ही कोण आहात तुमचं शिक्षण किती आहे तुम्ही कधी सुरुवात करतात त्याला महत्व नाही आता तुम्हाला ना काय का करायचं आहे ते ठरवा पैसा कमवणं खूप सोपं आहे फक्त एवढं सहज नाही आहे त्यासाठी थोडासा वेळ थोडासा सराव थोडीशी मेहनत आणि थोडासा संयम बाळगा स्वतःवर विश्वास ठेवा पण मिळणारा यश हे अफाट आहे अचाट आहे आणि अमर्यादा आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू तर शेअर बाजारातील श्रीमंतीचं रहस्यच आज आपल्याला कोकणचे अध्यक्ष श्री सतीश परब सर आणि त्यांचे प्रो ट्रेडर्स श्री नितीन प्रभू सर यांनी दिलेलं आहे आपण ज्या पद्धतीने आज चर्चा केली त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं तुम्हाला सुद्धा शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असतील सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर गुरुवारी लाईव्ह मार्केटिंग सेशन असतं ते पूर्णपणे फ्री असतं ते तुम्ही अटेंड करू शकता त्यांचं यूट्यूब चॅनल देखील आहे तिथून देखील तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी तास आई भवानीचा गजर म्हणजे